दीड म्हणजे आमच्या खेड्यापाड्यामध्ये फक्त संक्रांत झाल्यावर दुसऱ्या दिवशी जी कर राहते त्या कराच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये दिडे आणि धपाटे केले जातात. त्याच्या संग तीळ आणि गुळ याची कोण खातात आमच्याकडे. पण इथं काही आम्हाला केल्या तीळ महाग आहे, आम्ही काही चालू शकत नाही, ते लोक पैसे देणार नाही आम्हाला, त्यामुळे आम्ही तो तिळाचा आयटम काही ठेवला नाही. डाळीपासून बनलेले धिरडे हे ग्रामीण भागात सर्वात जास्त खाल्ल्या जाणारा पदार्थ आहे, पण ते पदार्थ शहरात नेमकं मिळत नाही. त्यांचं काय वैशिष्ट्य आहे ते आज आपण बघणार आहोत. काका आपलं स्वागत आहे, सर्वप्रथम आपलं नाव सांगा. मी लक्ष्मण तळबा आडोळे, राहणार मांडणार तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद. आता मुगाची डाळ नुसती करून त्याच्यामध्ये थोडं गव्हाचं पीठ टाकून मिरची पावडर आणि लसूण जिरं हे टाकून मिक्सरमध्ये काढून घेतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये याचं मुगाच्या डाळीचं दळून सनी त्याचं पीठ होतं, ते पीठ काढून सनी मग त्याचे तव्यावर टाकून त्याचे धिरडे केले जातात. आपल्याकडे मिळणारे जे डाळीचे धिरडे असेल यात नेमकं आपण काय वेगळं देतात? वेगळं म्हणजे आता लोकांना मिळत नाही, इथं कोण अर्धच मिळू असतो इथं शहरामध्ये लोकांना येत नाही. इथं मुद्दा म्हणून आम्हाला इथं घेतात ते खातात. धिरडे बनवण्यासाठी आपण त्यात काय काय टाकतो? हिरवी मिरची, जिरं आणि लसूण याचं पेस्ट करावं लागतं. त्याच्यामध्ये मग ते बेसनाचं याचं डाळीचं पीठ काढून त्याचं थोडं पतलं करून सगळं ते याच्यावर टाकावं लागतं. ते तव्यावर हे नेमकं कशासोबत खाल्लं जातं? म्हणजे गुळापासून जी काकडी ते घेतली त्याच्यापासून घेतात. कोणी टमाटा सॉस खातं, कोणी केसा खातं, कोणी लोणच्या संघ खातात, त्याची त्याची आवड त्याच्यानुसार. दीड म्हणजे आमच्या खेड्यापाड्यामध्ये फक्त संक्रांत झाल्यावर दुसऱ्या दिवशी जी कर राहते त्या कराच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये दीडे आणि धपाटे केल्या जातात. त्याच्या संघ तिळाची कोण केल्या जाते, तीळ आणि गुळ याची कोण खातात आमच्याकडे. पण इथं काही आम्हाला केल्या तीळ महाग आहे, आम्ही काही चालू शकत नाही, ते लोक पैसे देणार नाही आम्हाला, त्यामुळे आम्ही तो तिळाचा आयटम काही ठेवला नाही. त्यांना ते टमाटा सॉस हेच त्यांना यायचे, शहरातल्या लोकांना बाटल्यात लागतं, आमचं नाविलाच इथं त्यांच्या आवडीनुसार आम्हाला ठेवावं लागतं. आता काकवी सगळ्यात महत्वाची आहे, पण काकवी खात नाही लोक. त्यांना टमाटा सॉस पाहिजे तर 1 रुपया 10 रुपये किलोचे टमाट्याचं सॉस करेल. आता झाले धपाटे, धपाट्यामध्ये थोडं गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ दळून सगळी ते केलं जातं. त्याच्यामध्ये मिरची पावडर, जिरं, लसूणची पेस्ट करून घ्यायची, त्याच्यामध्ये ते पीठ टाकून थोडं काढून ठेवतो. ते थोडं ज्वारीच्या पिठासारखं किंवा बाहेरच्या पिठासारखं निब्बट दळून आपलं हे करून त्याचे धपाटे केले जातात. पालक टाकून सगळी पालक चिरून सगळी ते चांगले लागतात. याच्यामध्ये आम्ही आता मुद्दा म्हणून सगळी तूप आणलं, गाईचं तूप देतो त्याला दिडेला लावून सगळी, त्यांना आणखी टेस्ट चांगली लागते. दिडे म्हणजे आम्ही आता हे ग्रामीण भागातल्या बाया हमेशा करतात, त्या लहानपणाचे त्या लहानपणापासून आम्हाला ते फक्त संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी भेटतात हे खायला. हे डाळी आमच्या घरच्या राहतात ना, मिरच्या आमच्या घरच्या, लसूण आमच्या घरच्या, त्याच्यामुळे फक्त दिवे एकच घ्यावं लागतं आम्हाला, बाकीचं काही ताण नेण गोडते. म्हणजे आवडलेले आम्ही उत्पादकच आहे, त्याच्यावर आमचा शेतकरी गटच आहे ना, त्याच्यामुळे आम्हाला एकही ताण नाही आहे. फक्त तिळाची ज्या खात्या टायमाला जर समजा काढणीच्या टायमाला पाणी आलं ते सडतं तर त्यावेळेला बाहेरचा तीळ घ्यावा लागतो आम्हाला. घरचे तीळ जातात आमचे, आमचं काय 50 किलो तीळ बी झालं तर आमचं काम थकून जातं. त्याच्यामध्ये बहुतेकदा शहरच्या लोकांना बनवायला जमत नाही, येतच नाही त्यांना. आमच्या बाया आम्ही त्या बाया येतात ना, बाबा काय काय करतात, याला नेमकं कसं करतात, त्यांना काका किती पासून सुरुवात करावी लागते आम्हाला. आता त्यांना काय प्रत्यक्ष काही करता येत नाही म्हणून आम्हाला तोंडी सांगून काही फायदा नाही, त्यांना येत बी नाही. आता शहरातल्या लोकांना वेळ बी नाहीये सगळ्यामध्ये, म्हणजे पॅक याच्यामध्ये खाण्याची सवय लागली, एखाद्याला बी त्यांचा वेळ नाहीये. त्याचा आम्हाला हे माग हा खेचा लोक तिथून पॅकिंग करून घेऊन जातात. खेचा खेचा बी येत नाही त्यांना. आपला खेचा म्हणजे हा त्याच्यामध्ये केला जातो खालबत्त्यामध्ये कुठून सरी, हा मिक्सरमध्ये काढता येत नाही. तो मिक्सरमध्ये बारीक होतो पीठ,